आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्रीगणवा डेव्हलपर्स. संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या लगत असलेल्या कारागृहात एका कैद्याचा वाढदिवस मोठा थाटामाटात साजरा झाल्याची घटना उघडकीस आल्यानं जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. शहरातील कारागृहात मागील आठवड्यात हा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या वाढदिवसासाठी मोठा केकही आणण्यात आला. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना वाढदिवसाचं साहित्य, तंबाखू, गुटखा, सिगारेट कोण पुरवते हा एक यक्ष प्रश्न आहे. या 4 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर जेलरवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, संगमनेर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.